नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभा निवडणुकीची फायनल मॅच मोदीच जिंकतील, रामदास आठवलेंचा विश्वास. धायरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा सख्खा काका अटके. माधुरीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पालकमंत्री गिरीश बापट यांचे स्पष्टीकरण. आणि भीमा कोरेगावच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी द्या, आरपीआयची मागणी. पाच राज्यांची विधानसभा निवडणूक म्हणजे प्रॅक्टिस मॅच. यात विरोधक जिंकले तरी लोकसभा निवडणुकीची फायनल मॅच नरेंद्र मोदींची टीम जिंकेल असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेखाली असल्याचे संकेत दिले. मात्र डावपेचात माहीर असणारे नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या कुस्तीत राहुल गांधींना चितपट करतील असा विश्वास सुद्धा आठवलेंनी व्यक्त केलाय. पुण्याच्या मावळमध्ये आमदार बाळा भेंगडेंनी आयोजित केलेल्या करिअर जत्रेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना हे दलित विरोधी नाहीत आणि भाजप ही दलित विरोधी नाही. हे पक्ष जर दलित विरोधी झाले तर निवडून येऊच शकत नाही असं ठाम मत आठवलेंनी केलं. मी म्हणतोय की पवार साहेब जातीवादी नाही, पवार साहेब दलित विरोधी नाही. पवार साहेब हे फुले शाहू आंबेडकरांना शिवाजी महाराजांना मानणारे आहेत आणि नरेंद्र मोदी सुद्धा शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना मानणारे आहेत. पवार साहेब सुद्धा दलित विरोधी नाही, काँग्रेस दलित विरोधी नाही, राष्ट्रवादी दलित विरोधी नाही आणि भाजप सुद्धा दलित विरोधी नाही, शिवसेना दलित विरोधी नाही. कारण दलितांचा विरोध केला तर मतं मिळणार नाही, मतं मिळाली नाही तर निवडून येता येणार नाही, निवडून आलो नाही की सत्ता मिळणार नाही. त्यामुळं दलितांचा कुणीही विरोध करत नाही. सगळे पक्ष जे आहेत ते दलितांच्या वस्त्या वस्त्यामध्ये जातात. निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक बुद्ध विहारामध्ये जातात, भीम जयंती करतात, बाबासाहेबांची जयंती करतात, दलितांच्या कार्यकर्त्यांना मदत करतात. त्यामुळं कुठल्या पक्ष दलित विरोधी नाही. त्यामुळं पवारसाहेबांच्या मताशी मी सहमत नाही की भाजप दलित विरोधी आहे. आरपीआय सातारा लोकसभेची जागा मागणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ असं देखील रामदास आठवले यांच्याकडून सांगण्यात आलंय. सातारा जागा जी आहे ती जसे उदयनराजे भोसले हे तसे राष्ट्रवादीचे खासदार आहे, त्यांना जागा मिळाली नाही तर त्यांना रिपब्लिकन पक्ष तिकीट देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा जी आहे ती मागण्याचा आम्ही प्रयत्न करू. धायरीत राहत्या घराशिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात सिंहगड पोलिसांना यश आलंय. सख्ख्या काकानेच हे कृत्य केल्याचं उघडकीस आलंय. नितीन दामोदर असे काकाचे नाव असून तो मुलीच्या मावशीचा पती आहे. नितीन एका दुकानात काम करतो. आई वडील कामावर गेल्यानंतर एकट्या असणाऱ्या ह्या 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. त्याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना नव्हती. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तसेच त्या मुलीच्या मोबाईल व अन्य बाबीपासून काहीही पुरावा उपलब्ध झाला नव्हता. सिंहगड पोलिसांनी मध्यरात्री काही तांत्रिक माहिती तसेच परिसरात केलेल्या पाहणी चौकशीतून नितीन दामोदर ह्याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आलंय. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक 17 वर्षाच्या मुलीचा विशुद्धावस्थेत बॉडी भेटलेली होती. दवाखान्यात दाखवलं असता तिचा मृत्यू झालेला होता असं निष्पन्न झालं. पीएम रिपोर्ट भेटल्यानंतर तिचा गळा दाबून खून केलेला आहे याची माहिती भेटली. त्या अनुषंगाने सिंहगड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्याबरोबरच क्राईम ब्रँच पुणे यांनी येथील अधिकारी यांनी तपास सुरू केले. तपासामध्ये जे जे संशयित होते त्यांचं त्यावेळेचं लोकेशन त्यांचे बद्दलची माहिती मिळवण्यात आली. त्यातून असं निष्पन्न झालेलं आहे की दुपारी 3 ते 5 यावेळेत जेव्हा घरी मुलगी एकटी होती त्यावेळेला हा प्रसंग घडलेला आहे. आणि त्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे जे सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले त्यावेळेला कोणकोण संशयित या घटनास्थळाकडे गेले याची माहिती घेण्यात आली. आणि या माहितीतून जो संशयित त्यातला एक मेजर संशयित जो आहे मुलीच्या मावशीचा नवरा त्याचं यावेळेला इथे तो फिरत आहे असं दिसून आलं.
अतिशय गंभीर गुन्ह्यांचा तपास 12 तासात लावण्यात सिंहगड पोलिसांना यश मिळालं आहे. लोकसभेसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाची उमेदवार अभिनेत्री माधुरी दीक्षित असणाऱ्या या चर्चेला आता बरेच राजकीय धुमारे फुटू लागलेत. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांना याबाबत विचारलं असता यासंबंधी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. लोकसभेसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाची उमेदवार अभिनेत्री माधुरी दीक्षित असणार अशी चर्चा सध्या सर्वत्र होत असताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना हा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठींचा असल्याचं स्पष्टीकरण बापट यांनी दिलं असून होत असलेल्या चर्चेवर आवरण घातलं आहे. चर्चा करणाऱ्यांना करू दे, ह्या चर्चेला काही मर्यादा नसते. मी माझ्यापुरतं तुम्हाला सांगितलं की पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे करणारा मी आहे. गेल्याही वेळेला केलं होतं, त्यामुळे तू काहीच माझ्या बाबतीत हा मुद्दाच येत नाही. भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ आणि परिसराच्या विकासाचा आराखडा करून शासनाने त्यासाठी 100 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याचा प्रकार सुरू होत आहे, त्यामुळे आंबेडकरी जनतेने यावर विश्वास ठेवू नये. स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या बांधवांना सगळ्या सोयी पुरवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्वयंसेवक, पाणी व अल्पपोहराची व्यवस्था केली जाणार आहे. गोंधळ व गडबड होणार नाही यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सदैव तयार असल्याचे मत परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले. भीमा कोरेगावच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाने जे 3 तारखेला महाराष्ट्र बंद झाला होता त्या बंदमध्ये सर्वात अधिक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनीच या बंदमध्ये मोठा सहभाग दिला. आठवलेसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये मोठा वाटा त्यांनी घेतलेला आहे. तसेच या संदर्भात जे आरोपी अटक नाही आहेत ते आरोपी अटक झाले पाहिजेल यासाठी रिपब्लिकन पक्षाने सातत्याने आंदोलने केलेली आहे. आठवलेसाहेबांनी मुख्यमंत्र्याला भेटून या ठिकाणी तशी मागणी केलेली आहे. एवढंच नाही तर भिडेला का मोकळं सोडलं जातं ही देखील मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेसाहेब सातत्याने पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्याला भेटून हा प्रश्न उपस्थित करतात. आणि म्हणून हे जे आरोपी आहेत, आता परवाच SP साहेबांनी या ठिकाणी जी CRT नेमलेली आहे, SRT नेमलेली आहे, त्या SRT अंतर्गत सर्वांवर कारवाई सुरू आहे. आज या प्रेसमधून आम्ही सांगत आहोत की 1 तारखेच्या आत SP साहेबांनी आमचे जे प्रलंबित प्रश्न आहे, ज्या ज्या लोकांना अटक करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे, ती 1 जानेवारीच्या आत त्यांनी अटक करावी, अन्यथा त्याचे परिणाम वाईट भोगले जातील. ही देखील या ठिकाणी ठासून या ठिकाणी आम्ही सांगत आहोत, कारण की भारतातील तमाम दलित समाजाच्या आंबेडकरीच्या भावना लक्षात घेऊन पोलीस खात्याने योग्य ते पाऊल उचलावं. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, जी लोकं आजही बाहेर फिरत आहेत त्या लोकांवर कडक प्रशासन झालं पाहिजे, ही मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता
म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी बचत गटांची सुरुवात अलीकडच्या काळात झाली, परंतु लिज्जत पापडने 50 वर्षापूर्वी महिलांचं संघटन करून त्यांना स्वयंपूर्ण बनवलं. आज 50,000 महिला स्वाभिमानाने पापड लाटण्याचा व्यवसाय करतायत. लिज्जतने या गरीब महिलांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं, असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय. स्त्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात लिज्जत रत्न पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या ह्या कार्यक्रमावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांमध्ये सातत्य, चिकाटी, वात्सल्य, शिस्त आणि स्वाभिमान दडलेला असतो. त्यांच्यातील अंगभूत कौशल्य ओळखून लिज्जत परिवाराने त्यांना ओळख दिली आणि स्वावलंबी बनवले. मेहनत आणि स्वाभिमानाच्या जोरावर गरीब व्यक्तीही मोठ्या पदावर जाऊ शकतो हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं असल्याची भावना प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे. फोन करतात आणि घरी पाहिजे ते मागू शकतात. हॉटेलवाल्यांचा धंदा सुद्धा दुप्पट झाला, कारण त्यांच्या इथे नाहीतर कोणी जाऊन घरी डबा आणत नाही, पण तो डबा आता फोनवर मिळायला लागल्यामुळे लोक पार्सल मागवायला लागले. अशा असंख्य सेवांचा विस्तार झाला आणि म्हणून त्या सेवातून रोजगार मिळतो, त्या सेवातून समाजाला स्वाभिमानाने जगण्याचं संधी मिळते. आणि याचबरोबर मुद्रा लोन जे आहे ते याचसाठी आहे, देशातल्या 14 कोटी लोकांना मुद्रा लोन मिळालं, 50,000 काही जणांना 10 लाखापर्यंत सुद्धा. आणि त्यामध्ये स्वतःचा ठेला असेल, भाजीचा ठेला असेल, बाकीचं छोटं दुकान असेल, स्वतःच्या दुकानाचा विस्तार असेल, पण हे करण्यासाठी त्याला पैसे मिळाले. बिना गॅरंटीचे 50,000 रुपयाचं कर्ज गरिबाला कोणी देत नाही. सावकाराकडे गेलं तर महिन्याला 2-3 टक्के व्याज घेतात, परंतु या ठिकाणी मुद्रामध्ये त्याला कमी व्याजामध्ये बिना तारणाचं कर्ज मिळायला लागलं. हे सगळं गरिबाचं खऱ्या अर्थाने ताकद देणारं, बळ देणारं असं हे कार्यक्रम आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमांची सुरुवात आता सरकारने केली, परंतु लिज्जतनी ती 60 वर्षापूर्वी केली आणि 60 वर्षापूर्वी स्वयंप्रेरणेने केली. म्हणून लिज्जतचं, जसवंतीबेन तुम्ही याच्या प्रतिनिधी आहात म्हणून तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपले मत व्यक्त केलंय. आज पुणे शाखेला 50 वर्ष होऊन या संस्थेच्या स्थापनेचा इतिहास हा अनेकांना प्रेरणा देणार आहे. आज आमच्याकडे अनेक युवक येतात, युवती येतात, घरचं स्वास्थ्य खूप चांगलं असतं, 2 पैसे असतात आणि आम्ही काय व्यवसाय करू असं आम्हाला विचारतात. तेव्हा शेवटी त्यांची आवड, निवड, कला हे बघून आम्हाला सांगावं लागतं. पण मुंबईमध्ये एकेकाळी गच्चीवर जमून या सगळ्या महिलांनी जी प्रेरणा दिली, जे काम सुरू केलं आणि शेवटी जेवणातला एक अनिवार्य भाग म्हणून पापड असतो, म्हणजे सकाळ संध्याकाळ लिज्जतची आठवण करणारे लाखो नागरिक आहेत की ज्या आपल्या आहारामध्ये पापडाचा आहार हा घेत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हा एक ऐतिहासिक आणि आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पुणे तिथे काय उणे असं आपण कायमच म्हणतो. याच खवय यांच्या पुण्यात आता सरपंच, भाऊबळी थाळीनंतर आता माहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतीये. स्टार्टरपासून ते पराठे आणि पंजाबी भाज्यांपासून ते लस्सीपर्यंत असे 30+ पदार्थ या थाळीत मिळत आहेत. माहिष्मतीच्या साम्राज्याप्रमाणे ही भव्य दिव्य थाळी सध्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. चला तर या माहिष्मती थाळीचा आस्वाद घेऊयात. पंजाबी स्पेशल पराठ्याचे वेगवेगळे प्रकार, व्हेज बिर्याणी, 18-20 वेगवेगळ्या भाज्या, त्यानंतर लस्सी, अशी चविष्ट आणि भाज्यांची वैविध्य असलेली ही थाळी सध्या पुणेकरांना आकर्षित करते. बाहुबली सिनेमात माहिष्मती राणीचा जसा डोलारा होता, अगदी तसाच डोलारा माहिष्मती थाळीत खाद्यपदार्थांचा पाहायला मिळतो. नावाप्रमाणे सजलेली नटलेली ही थाळी आहे. पुणेकरांची खवयाची आवड लक्षात घेता पराठा हाऊसने तयार केलेली ही थाळी पुणेकरांच्या चांगलीच पसंतीला उतरतीये. पूर्वी हाऊसफुलच्या बाहुबली आणि मिनी बाहुबली थाळीनं प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता त्यापुढे जाऊन महिष्मती थाळीची निर्मिती करण्यात आली असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितलं आहे. पहिली बाहुबली थाळी ही मी 1-1.5 वर्षापूर्वी चालू केली होती. त्या बाहुबली थाळीमध्ये 1-22 इंचाचा पराठा, 7-8 भाज्या, 3-4 प्रकारच्या रोट्या, 1 पटेला ग्लास लस्सी, ताक, 2 प्रकारचे राईस, असं विविध प्रकारांनी अशी मी बाहुबली थाळी केली होती. तर त्याला पुण्यातील लोकांचा भरपूर प्रतिसादही मिळाला मला. आता मी माहिष्मती थाळी लॉन्च केली की जसं मी पूर्वी म्हटलं होतं की मी अजून एक नवीन थाळी लॉन्च करणार आहे की जेणेकरून माझ्या हॉटेलचे सर्व पदार्थ
एका थाळीमध्ये उतरावे ही माझी इच्छा होती, कारण की लोक कधी बाहेर गेले तर मोजकेच पदार्थ खातात आणि तेवढीच टेस्ट लोकांना माहिती असते. तर माझ्या हॉटेलच्या पंजाबी डिशेसमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत की लोक ऑर्डरही करत नाही. तर माझी अशी इच्छा होती की लोकांनी सर्व पदार्थ टेस्ट करावे आणि एकत्रच मिळून ते खावे, त्यासाठी मी ही महिषमती थाळी लॉन्च केली. खवय्या पुणेकरांसाठी महिषमती थाळी खवय्यांची पर्वणीच ठरू लागली आहे. झोपेची गुणवत्ता तपासणारा यंत्र पुण्यात विकसित करण्यात आलंय. पुण्यातील बायोमेडिकल इंजिनियर राम पाझुयन्नूर यांनी हे यंत्र विकसित केलंय. यापूर्वीही झोपेची गुणवत्ता तपासणाऱ्या लॅब हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत्या, पण त्या लॅब अतिशय क्लिष्ट आणि त्रासदायी असायच्या. मात्र राम पाझुयन्नूर यांनी विकसित केलेल्या सुझिन फिट किटमुळे ही प्रक्रिया अतिशय अचूक, सोपी आणि साधी करण्यात आली आहे. स्लीप टेस्ट करण्यासाठी यापूर्वी रुग्णाला एखाद्या रुग्णालयात दाखल होऊन एक रात्र स्लीप टेस्ट लॅबमध्ये झोपून ठेवावं लागत होतं. त्यात रुग्णाच्या हातपाय डोक्यावर अनेक वायर लावण्यात यायच्या, तसेच नाकात पाईप टाकून स्नोरिंग टेस्ट करण्यात यायची. यात रुग्णाला खूप त्रास होत होता. रुग्णाच्या अंगावरील वायर्समुळे रुग्णाच्या स्लीप टेस्टचे निकाल देखील योग्य येत नव्हते. मात्र राम यांनी विकसित केलेल्या एक किट पोर्टेबल आहे. तुम्हाला झोप नीट लागते का? झोपेत तुम्ही घोरता का? झोपेत तुम्हाला ऑक्सिजन पुरवठा नीट होतो का? झोपेत तुमचा प्लस रेट नॉर्मल असतो का? अशी वेगवेगळ्या प्रकारची अचूक माहिती तुम्हाला राम यांनी विकसित केलेल्या स्नूज फिट किटमुळे मिळू शकते. झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला निद्रानाश, मधुमेह, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एनिमिया, रेस्टलेस लेग सिंड्रोम, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, हेडॅक यांसारखे आजार होऊ शकतात. मात्र राम यांनी विकसित केलेला किट अतिशय अचूक निष्कर्ष देणारा आहे, असं या किटच्या प्रायोगिक चाचणीत समोर आलं आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये NDRFच्या जवानांनी कशी सहायता करायची याचं प्रात्यक्षिक कार्यक्रमात दाखवण्यात आलंय. यामध्ये भूकंपाची परिस्थिती दाखवून NDRF आणि SDRFच्या जवानांनी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलंय. सातारा शहरातील कोयना धरणाजवळ झालेल्या भूकंपाची परिस्थिती दाखवत NDRF आणि SDRFच्या जवानांनी कशाप्रकारे परिस्थितीशी दोन हात केले हे दर्शवणारे प्रात्यक्षिक आज एका डेमॉन्स्ट्रेशनद्वारे दाखवण्यात आले. पुण्यातील सुंदुवरे येथे NDRF कॅम्प आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशाप्रकारे वाचवण्यात येते ह्याबद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. देखिए, ये इंटरस्टेट जॉइंट एक्सरसाइज है डिजास्टर मैनेजमेंट का, जो कि माननीय प्रधानमंत्री जी के निर्देश के अनुसार ये डिसाइड हुआ है कि इस तरह की एक्सरसाइज देश भर में इंटरस्टेट की जाए, क्योंकि अगर कहीं पर डिजास्टर होता है तो उसमें दूसरी स्टेट उसकी भागीदारी होती है, वो अपनी मदद जो है उचित समय पर और जल्दी से जल्दी पहुंचाती है. नेबरिंग स्टेट जो पड़ोसी स्टेट होते हैं वो भी पहुंचाते हैं. उसी को मद्दे रखते हुए ये पहली एक्सरसाइज जो है स्टेट ऑफ महाराष्ट्र और स्टेट ऑफ गुजरात के बीच में रखी गई है, जिसका स्थान हमने पुणे चुना. और जो यहाँ पर सिचुएशन हमने एक्सरसाइज के दौरान में क्रिएट करी वो महाराष्ट्र की थी, डिस्ट्रिक्ट की. और उस एक्सरसाइज का ये जो है कल हमने टेबल टॉप एक्सरसाइज करा था और आज ये जो है अब मेन एक्सरसाइज जो हमने करी है. इसमें बहुत एक्टिव पार्टिसिपेशन यहाँ के लोकल्स का, लोकल बॉडी का, म्यूनिसपैलिटी का और जितने भी फायर सर्विसेज हैं, पुलिस है, SDRF गुजरात भी वहाँ से अपना टीम लेकर आया. और NDRF की जो बटालियन हमारी यहाँ पर है उसने ऑर्गेनाइज़ किया इसको, और NDRF हमारी जो गुजरात में बटालियन है उसका भी जो है काफ़ी बड़ा कंटिजेंट यहाँ पर पार्टिसिपेट किया है. निसर्ग क्षणचित्रे, वारी, प्रासंगिक छायाचित्रे अशी एकाहून एक सरळ क्षणचित्रे, छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून जणू तो प्रसंग, ती वास्तू खरोखर आपल्या डोळ्यासमोर असल्याचा भास देणारे क्लिक हे छायाचित्र प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलंय. तंत्रज्ञानाच्या या युगात एका क्लिकवर सर्व काही उपलब्ध होत असतं, अगदी त्याचप्रमाणे कॅमेऱ्याच्या एका क्लिकवर जणू तो प्रसंग, तो क्षण जिवंत झाल्यासारखा वाटतो. घडलेला प्रसंग छायाचित्रकार आपल्या कौशल्याने कॅमेऱ्यात कैद करत असतो. कित्येक वर्षाने पाहिल्यानेही तो प्रसंग, ती वस्तू छायाचित्राच्या माध्यमातून जशीच्या तशी नजरेसमोर येत असते. अशाच एका क्लिकवर अनेक प्रसंगाचे वस्तूंचे दर्शन घडवणारे क्लिक हे छायाचित्र प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात संबंध भारतभरातील छायाचित्रकारांनी आपले छायाचित्र ठेवले असून या प्रदर्शनात एकूण 200 ते 250 फोटोज ठेवण्यात आले आहे. 5 प्रकारचे फोटोज आम्ही घेतले होते, लँडस्केप, वाईल्डलाईफ, पोर्ट्रेट, फेस्टिवल्स आणि हेरिटेज. अशा 5 कॅटेगरीज आहेत. निसर्गचित्र म्हणा, वाईल्डलाईफ आहेत, हेरिटेजमध्ये सगळे भारतातले किंवा बाहेरचे जे हेरिटेजच्या साईट आहेत त्या साईटचे फोटो काढलेले असे फोटोज आहेत. फेस्टिवलचे आहेत, सणांचे सगळे वेगवेगळ्या मोमेंट्स कॅप्चर केलेले ते फोटो आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभा निवडणुकीची फायनल मॅच मोदीच जिंकतील, रामदास आठवलेंचा विश्वास. धायरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा सख्खा बा काटके. माधुरीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पालकमंत्री गिरीश बापट यांचे स्पष्टीकरण.
आणि भीमा कोरेगावच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी द्या, आरपीआयची मागणी। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।